काही लोक निवडणुका आल्या की मुंबईकर आठवतो, मग मुंबईचे विषय आठवतात, हजारो लाखो लोक त्याच्यामध्ये भरडले गेलेले आहेत, त्यांना भाडं मिळत नाही, ते मुंबई बाहेर गेलेले आहेत। आणि मग जर काय करायचं असेल, शेवटी मी जेव्हा नगरविकास मंत्री होतो त्याही वेळी अनेक म्हाडाचे विषय माझ्याकडे यायचे, नगर विकास विभागाच्या संदर्भातले, मग ते FSI TDR आणखी जे जे काय 33-7 33-9 असे अनेक प्रश्न आले, 33-11 काय काय जे नवीन आम्ही ॲडिशनल देखील केले। आमची भावना एवढीच होती की या पुनर्विकासामध्ये आलेला अडथळा दूर करायचा, पुनर्विकासामध्ये येणाऱ्या अडचणी दूर केल्या पाहिजेत। आणि हा मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर जो आहे तो पुन्हा मुंबईमध्ये आला पाहिजे, ही भूमिका आमच्या सरकारची आहे। आम्ही फक्त मुंबईमध्ये, काही लोक निवडणुका आल्या की मुंबईकर आठवतो, मग मुंबईचे विषय आठवतात, परंतु आपल्याला माहीत आहे जेव्हापासून आपलं सरकार आल्यानंतर आम्ही या विषयाला प्राधान्य दिलं, मुंबईचं जे काही सुशोभीकरण असेल, काँक्रिटीकरण असेल, हे तर विषय आहेतच, आरोग्याच्या विषय असतील, प्रदूषणाच्या विषय असतील, हे सगळं आपण करतोच आहे। परंतु या ठिकाणी हे करत असताना शेवटी मूळ प्रश्न काय, की हे रखडलेले प्रकल्प कसे पुढे जातील, त्याचा पुनर्विकास कसा होईल, त्याच्यामध्ये अडचणी आलेल्या आहेत त्या दूर कशा करता येतील। आता पारंपरिक पद्धतीने तर काम कोणी करू शकतो, परंतु जे कायद्यामध्ये जे कायदे आहेत त्या कायद्यामुळे, नियमांमुळे जो पुनर्विकास रखडलेला आहे, नेमक्या त्या कायद्यामध्ये नियमामध्ये बदल करण्याचं काम देखील सरकार करणार आहे।